किंवा तो अनपेरेराचे आज निधन झाल्याचे ऐकून दुःख दिसले, कारण तो माझा पर्सनल फ्रेंड, आम्ही ऍक्च्युली शेजारी, आणि त्यांना फर्स्ट टाइम एमएलए झाला 77 त्याच्या आधीच तो एमएलए झाला, आणि त्यावेळेस त्याचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन गोव्या खातीर खूप आहे. तो युनायटेड गोवन्सान असलेलो आणि युनायटेड गोवन त्यांना गोयांत झगडटले, गोय सेपरेट स्टेट उरची म्हणून, आणि जॅक सिकेल तो सगळे वांगडा असले, त्यांच्यानी आपलो रोल गोय स्वतंत्र दवरपाक केला. आणि फॉर्च्युनेटली मागे स्टेटूड वगैरे गोयात नंतर झालं, पण त्यांचे प्रयत्न असा की गोय महाराष्ट्रात विलीन जावचे म्हणून, त्या खातीर या मनशांनी खूप काम केलं. तेथून निवतीन पेरेरा ट्रान्सपोर्ट बिझनेस असलो बॉम्बे टू गोवा, आजूनही चालतो पावलू ट्रान्सपोर्ट म्हणून, तिथून त्याने नाव खूप कमवलं हे नाही त्याच्या फॅमिली, पण गोव्या खातीर त्याचे योगदान मोठे आहे. म्हणजे गोय स्वतंत्र दवरपाक त्याने खूप वावर केला, आणि त्याच्या उपरांत मागीर गोव्यान स्टेटवर थोड्या वर्षांनी मिळाला. सो एज झाल्या कारणान तो परत हा म्हणतात ते बरे आयुष्य घातलेलं. लास्ट टाइम त्याला मिळालं त्यांना आम्ही 5 वर्षांनी मिळाले, आयुष्य बरे गेलं, त्याचे भुरगे बरे असत, आणि पॉलू ट्रॅव्हल बरे काम करतात नाव त्यांना, पण त्यांच्या कुटुंबात हा फक्त त्यांना म्हणू शकता की तुमका देवाचे आशीर्वाद आहे तसेच तुमचे उरचे म्हणून. आणि बाबती होती पेरेराक हा म्हणू शकता की त्या रेस्ट इन पीस एका सुशेक मेळचो म्हणून इतले काम केला, ज्यांना आता त्याचा टाइम येणार त्यांना तो सुशेकात गेला म्हणून त्याला हा समजता की त्या आयुष्यभर असे बरे मरण येईल.